नमस्कार मित्रों, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे श्रेय ब्लॉग्स मध्ये. आणि खूप दिवसानंतर आज आपण पुन्हा ब्लॉग बनवतोय आणि आपण आहोत आता गावामध्ये आपल्या सीडब्ल्यूसी प्रोडक्शन टीम सोबत. हर्षल, प्रसाद आणि दुसरा प्रसाद, आज ह्या ब्लॉग मध्ये खरंच खूप मजा असणार आहे. आम्ही एका खूप महत्वाच्या कामासाठी खरं तर गावाला आलोय. ते रिझन तुम्हाला नंतर सांगूच आम्ही, पण त्याबरोबर आम्ही जे काही एन्जॉय करू ते ह्या ब्लॉग मध्ये असेल आणि खरंच खूप मजा येणार आहे. हे सगळेच खूप अतरंगी लोक आहेत, त्यामुळे आपण मजा करत 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 हा ब्लॉग बनवणार. सो आता आम्ही फ्रेश होतो, आम्ही आताच आलो. फ्रेश झाल्यावर आम्ही तुमच्याशी बोलू. कसं वाटतंय? ओके. सो आता आम्ही फायनली गावामध्ये फिरायला चाललोय. खाली आमच्या दुकानात जाऊन थोडी खरेदी करू आणि आज चिकन, आज स्पेशल चिकन आहे आमच्याकडे. सो त्याच्यासाठी पण कोंबडी आम्हाला कापायला जायचं. कोंबडी कापायला नाही, कोंबडी घ्यायला जायचंय. आणि पार्ट टाइम जॉब कोंबडी कापणे. हो, माझा पार्ट टाइम जॉब कोंबडी. आणि हे आजूबाजूचं सौंदर्य बघून म्हणजे आम्ही खूप खुश झालो. इकडे रायटरला पण खूप काही काही सुचतं इकडे आलं. सो आपण थोडे पुढे जाऊन बोलू, तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा. ओके, बाय. नमस्कार, माझं नाव हर्षल. मी तुमचं स्वागत करतो श्रेय व्लॉग्स मध्ये. खरं तर श्रेयस माझा मित्र आहे, म्हणजे भावासारखा आहे. तर आम्ही आलोय आता लांजा या कोणगे या गावात. पावसाळ्यामध्ये लावणी होते आमच्या इथे भाताची, आणि त्याचे मळे तुम्ही माझ्या मागे बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण भाताचे मळे आहेत आणि इकडे आपल्याला एकदम असा भारी असा सनसेट बघायला भेटतोय. ह्या साईडला आहेत ना रे त्या पर्वतरांगा. आणि हे जे तुम्हाला डोंगर दिसत ते सर्व सह्याद्री पर्वतरांगांचे डोंगर आहेत. आज आम्ही राहायला आलोय शहरच्या गावी, त्यामुळे शहरचे बाप्पा म्हणाले जरा पोरानं कोंबडी घेऊन ये म्हणून. आणि म्हणून आम्ही कोंबडी घ्यायला खास मळ्यातून आम्ही असा रस्ता काढत 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 आम्ही. आणि आता पण चाललोय गावातील आमचाच मित्र नाना, म्हणजे भावासारखा येतो त्याच्याकडे. आणि अख्ख्या गावात त्याचं फेमस आहे चिकन सेंटर. आणि तिकडे आणि बाजूचं त्याचं वातावरण बघा. चिकन सेंटर मध्ये आणि आजूबाजूला सगळं हिरवंगार वातावरण. अशा वातावरणात कोणाला मजा नाही मुळात. म्हणजे आणि आज गटारीचा कुठेही बसू शकता तुम्ही ह्या ब्लॉग मध्ये. खास हर्षलचं आता तुम्ही बघितलेत कम्युनिकेशन स्कीम. नंतर प्रसादची बघणार आहोत आणि नंतर प्रसाद शेगवांची बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण आणि हे आहे आपलं चिकन सेंटर नानाचं. आणि इथं आपण चिकन घेऊन आपल्या पुढच्या प्लॅन साठी जाणार आहोत पुढे. ओके, जेव्हा दृष्टी झाली तेव्हा इकडे आवराचं पाणी वगैरे इकडे आलेलं ओव्हरफ्लो होऊन आणि इकडे पूर्ण सगळीकडे पाणी भरलं. आणि ही आमच्या गावची नदी, इकडून जाते ते. आणि ते आता आपण बघायला जाणार आहोत. आणि याच्या पुढे आपण आपला कॅमेरा प्रसाद गायकवाडला हँड ओव्हर करणार आहोत. सो प्रसाद गायकवाड आता हँड ओव्हर करेल कॅमेरा. आणि ते तो लेखक आहे प्रोफेशनने, तो आपण त्याचं आता कम्युनिकेशन स्किल बघूया. आणि आता बघा. ओके, आता मी त्याला हँड ओव्हर करतो. नमस्कार मित्रांनो, सुंदर एक नदीचा किनारा आपल्या समोर थोड्या वेळात येईल. रोज फिरतो, दळणवळण करतो, पण काय होतं की आपण पाहत नाही की आपल्या आजूबाजूला इतकी सुंदर सुंदर गाव आहेत छोटी छोटी. त्या गावामध्ये काय सौंदर्य दडले ते आपण पाहायला की जात नाही. आता आपण अशाच एका गावात आलो जे की श्रेयसने सुरुवातीला सांगितलं की त्याचं स्वतःचं गाव आहे. थोडं तुम्ही पाहाल समोर एक छोटीशी नदी आपल्याला दिसेल बघा. सगळे चाललं चालत 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 थोडस पाणी कमी आहे नदीला, पण इट्स ओके. सुंदर परिसर आपल्याला दिसून येतो. आयुष्याच्या बऱ्याचशा घडामोडी घडतात, पण त्या घडलेल्या घडामोडी जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर नक्की निसर्गाच्या सानिध्यात जावा. बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला साहजिकरित्या मिळतील आणि सहजरित्या मिळतील, याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो. ठीक आहे,
थांबा याच्या पुढे तुम्हाला जरा नदी वगैरे दाखवेल. श्रेयस नदी दाखवू ज्या प्रेक्षकांना. दाखव तुम्ही नदीचं पाणी बघा यार. ओके तर आम्ही आता घरी आलेलो आहे फिरून आणि आम्ही आल्याला थोडं निराश झालेलो गावाला आल्यावर, पण आता आम्ही खूप खुश आहोत आणि याचं कारण तुम्हाला ह्यांच्याकडे बघून कळतच असेल. कारण आमचं वायफाय पुन्हा चालू झालेलं आहे आणि इकडे आम्ही ते चालू केलं आहे. सगळ्यांना वाटलेलं आम्ही चालू करणार नाही, पण आमच्याकडे तेवढा माइंड आहे की आम्ही ते केलं चालू. आणि आता मस्तपैकी चिकनचं वगैरे बेत आहे आज आणि त्यासोबत आम्ही सुद्धा फ्राय करणार आहोत काही खाण्यासाठी. आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत. ज्या कामासाठी आम्ही आलेलो आहे ते काम तुम्हाला लवकरच कळेल. आता मी रिव्हील करणार नाही, पण लवकरच कळेल. अशी माणसं असली आजूबाजूला तर नक्कीच मजा येते. आपण पुन्हा एन्जॉय करू हळूहळू पुढे पुढे. आता आम्हाला खायला बोनलेस चिकन फ्राय करून आम्हाला दिलेलं आहे आणि इकडे पबजी खेळत आहेत, पण खूप चांगलं बनवलेलं आहे. हर्षल बोलून झाला, प्रसाद बोलून झाला, फक्त आता प्रसाद शिकवण राहिलाय. त्याचं कम्युनिकेशन स्किल दाखवायचा, तो तसं केव्हा दाखवेल देव जाणं. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शिवबॉक्स मध्ये. आणि आता आम्ही निघतोय रत्नागिरीला जायला, जे ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालेलं आहे आणि आज आम्ही निघणार आहोत पुन्हा. हा माझा सर्वात पहिला आम्ही इकडे लोकेशन बघायला आलेलो एका प्रोजेक्ट साठी आणि त्या प्रोजेक्ट बद्दल मी नंतर तुम्हाला सांगेनच. नमस्कार मंडळी, तर आपण आता जात आहोत श्रेयसच्या घरी, गावातल्या घरी. इथे बेड आहे, चप्पल आमच्या इथे असतात, कुत्रे बाहेर घेऊन जाऊ शकतात. ती खिडकी आहे, इथे भारी आहे, गावात असं असतात. हे बाकीचं इथे सामान ठेवलंय, मीटर. आणि हा माणूस विचित्र आहे, याच्या बरोबर कुठे कुणी असाल तर सावध राहा, काय पण करू शकतो. हा हॉल, देवघर आणि ही छत्री मला पाहिजे पण तो देत नाही आहे. छत्री आहे ती, हा गावातला सर्वात आवडतो माळा. मदर आहे माळा आणि हे इकडे मधली रूम, हे कपाड आहे आणि हे स्वयंपाक घर. ओटा चूल चुलीवरचं जेवण काल आम्ही चिकन फ्राय केले आणि चुलीवरची चटणी केलं. लँटरन इथे संडास बाथरूम आहे. हे घराच्या मागे थोडीशी मोकळी जागा, पेरूचं झाड आहे इथे. पेरूचं झाड बघूया, पेरू लागले चांगले तर खायला येऊ. त्यात काय आपलंच आहे घर. गाव म्हटलं की साईडला लागून घर आलेत, पण हे मला घर आवडलं मातीचं असल्यामुळे. कौलारू आईला लाय डिश आहे घरात. सो बस आजपुरता एवढंच होतं. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, मजा आली असेल, तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अशीच आमच्या टीमची सीडब्ल्यूसी प्रोडक्शनचे पूर्ण क्रूची अशी मजा बघायची असेल तर या चॅनल सोबत नेहमी राहा. आणि आमचं मेन चॅनल सीडब्ल्यूसी प्रोडक्शन, त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. जर तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि आमच्या तुम्ही शॉर्ट फिल्म कधी पाहिलंच नसतील तर तुम्ही आहात कुठे. आणि आमचं मांजर बघा, हे तेव्हा लहान होतं आधीच्या ब्लॉग मध्ये, आता खूप मोठं झालंय. सो बस नेहमी हसत राहा, खुश राहा, मजेत राहा आणि फॉलोअर पेशन गाईज. आपण भेटू नवीन ब्लॉग सकट, तोपर्यंत बाय बाय.